हे गाइस, तर आता उटीमध्ये सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही बॅग गाड्यांमध्ये ठेवलेले आहेत आणि वरती आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहोत. ही पेरे म्हणजेच वैष्णवी. थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. आजूबाजूचा परिसर पूर्ण फॉगी झालाय, बरोबर पाऊस होतोय. हा, तर ही रूमची चावी द्यायची आहे, तर तुम्ही देऊन टाकते इथे रिसेप्शनला. चावी घ्यायला कोणीच नव्हतं, तर आम्ही आता जेवायला चाललोय, चावी नंतर देऊन टाकूयात. ब्रेकफास्ट करायला चाललोय. हा, तर ही हॉटेल काही विशेष नाही आहे, ही एकदम थर्ड क्लास हॉटेल आहे. जर तुम्ही कधी उटीला आल्या तर इकडे येऊ नका, कुठेही जा पण हॉटेलला येऊ नका. एकदम मेसच्या पलीकडचं जेवण होतं. म्हैसूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ती खूप सुंदर हॉटेल होती. हेरिटेज, काय नाव तिचं, हेरिटेज हेरिटेज तिचं नाव मी सांगून देते. हे गाइस, तर आता आलो आहोत आम्ही उटी लेकला. येस, आणि आता किती वाजले, आता 9:20 झाले. आता मी 10 वाजेपर्यंत इथे आहे आणि बघूया तिथे काय काय होतं. इथे पण बरोबर पाऊस सुरूच आहे, इथलं वेदर खूप सुंदर आहे, तुम्ही ते बघू शकता. छान आहे. असे कमी नाहीये, तर आम्ही फक्त 4 जण आहे. 8 सीटर 800 रुपयामध्ये, म्हणजे पर हेड 100 रुपये. आणि बाकी सगळ्यांना करायची नाहीये. आम्ही फक्त 24 जणी आहे. 24 मध्ये आम्हाला आता 8 सीटर कशी भेटणार, त्याच्यामुळे आता बघू आता कोणी ऍड होतंय की नाही. बोटिंग केली तर सांग. हे गाइस, तर आम्ही बोटिंग करत आहोत. आमचे थोडे प्रॉब्लेम झाले होते की 8 जणी होत्या, बट आम्ही तिघीच होतो. तर आता आम्हाला भेटला आहे एक बोट, त्याच्यामध्ये आम्हाला तिघी जाणार आहोत. आणि वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला बोटिंग करायला भेटणार आहे. फर्स्ट कोणी भेटत नव्हतं, फ्रेंड्स आम्ही कोणी मिली नाही राहत. फ्रेंड, सॅड लाइफ फॉर सिंगल्स, यू नो. यस, Thank you.
बसलो आहोत आणि आम्हाला भीती वाटते पण एक्साइटमेंट पण खूप होतीये कारण आम्ही फर्स्ट टाइम बसतोय फर्स्ट टाइम लाइफ टाइम एक्सपीरियंस आणि तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे इथे तुम्ही बघा पाऊस पण पडू लागला आहे बघा सगळे पोरं बघा तर आता आमचं बोटिंग करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या बसकडे. इथे बोटिंगच्या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहे करण्याजोग्या. हॉर्स रायडिंग आहे, सिनेमा आहे. हॅलो आणि आता आम्ही आलो आहोत बोटॅनिकल गार्डनमध्ये. आम्ही पार्किंगमध्ये आहोत. आता आम्हाला बोटॅनिकल गार्डनमध्ये जायचं आहे. इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. म्हणून व्ह्यू दाखवून देते. व्ह्यू दाखवू शकतो. आता आपण चाललो आहोत बोटॅनिकल गार्डनमध्ये. तर हे आहे गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन उटी. बोटॅनिकल गार्डनचं तिकीट हे 50 रुपीज आहे पर हेड. बोटॅनिकल गार्डनमध्ये हे उटीमधलं गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन आहे. म्हणजे आता खूप जास्त पाऊस येतोय. त्यांचे पूर्ण केस झाले, मेकअप खराब झालाय, कपडे वगैरे झाले.
हे गाइस, तर तुम्ही बघू शकता माझ्या डोक्यावर एप्रन आहे कारण तिकडे पाऊस येतोय आणि आम्ही आता चाललोय स्ट्रीट शॉपिंगला. हाय गाइस, बहुत ठंड है, बहुत ठंड है, बहुत बारिश चालू है यहाँ पे. हम लोग देख भी नहीं सके, पूरा गार्डन पूरा भीग गए. हम लोग एक फोटो निकाल के बाहर आ गए, अब हम लोग शॉपिंग के लिए जा रहे. हाँ गाइस, तर आता जाऊया आपण शॉपिंगला. हाँ, आम्ही तुम्हाला शॉपिंग दाखवू शकतो पण घेऊन देऊ शकत नाही. सॉरी गाइस. तर आता आम्ही आलो आहोत चॉकलेटच्या दुकानावर आणि तर आम्ही चॉकलेट घेतोय, तुम्ही बघू शकता. हा ₹220 चॉकलेट घेतलेले आहेत. काय घेतला तुम्ही? ते पैसे घ्या. तर आता आम्ही जेवायला आलो आहोत आणि जेवण झाल्यावर आम्ही बँगलोरला निघणार आहोत. हा, ते पण तुम्हाला सांगण्यात येईल गाईज की आज आम्ही काय काय ऍडव्हेंचर केले लाईफ मध्ये. काय खाने के लिए काय काय खायला? टोमॅटो चमटी, दही, आणि भात. काल आपण ज्या हॉटेलमध्ये आलो होतो त्याच हॉटेलमध्ये आम्ही आज पण आलो आहे. मम्मा चल पुढे पळायली जसे आपल्याकडेच येते. चल, काय नाही तुला कुठून? हा ना, पण ठीक आहे, राहू दे ना, असं याचे तसे घालून घ्या. आता हे गाईज, तर आम्ही आता शूटिंग पॉइंटवर आलेलो आहोत आणि आता किती वाजलेत? आता 3:15 झालेत आणि आता आम्ही बँगलोरला निघालोय पण रस्त्यामध्ये शूटिंग पॉइंट होता. शूटिंग पॉइंट इथे खूप ट्रॅफिक आहे, नुसत्या बस आहेत, पण शूटिंग पॉइंट खूप सुंदर आहे. तर आपण आता जाऊयात शूटिंग पॉइंटवर. तर चला, हॉर्स रायडिंग इथे पण आहे, वरती पण असेल हॉर्स. चल जाऊ, रायडिंग थोडी फोटो काढून. हॉर्स राईड बी द्या म्हणा मला एक. शूटिंग पॉइंट वर. अरे आहे तर करा. हॅलो, मी तर लिपस्टिक लावलं चालू त्याच्या मॅनेजमेंट. आता आपण रिटर्न बस कडे चाललो आहोत. तर आम्हाला दबंग मूवी मध्ये दिसलेले हे सुपरस्टार आहे. हाय, हे बघा गाईज, सगळ्यांना उलटा होऊ लागल्यात आमच्या मध्ये. आणि
व्हिडिओ होता तो. आता आपण परत मुडुमलाई टायगर रिझर्व आणि बांडीपूर नॅशनल पार्कच्या रस्त्यामधून जाणार आहोत. अरे सिद्धि जी फॅमिली बघत आहे आपल्याला. तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आम्ही डिनर करण्यासाठी इथे थांबलो आहोत. ह्या हॉटेलपासून अर्धा तासावर बँगलोर आहे. हे आहे इथलं मेन्यू कार्ड. इथली गर्दी बघून तुम्हाला कळालंच असेल हे किती फेमस आहे. रात्री 11 वाजता इथे एवढी जास्त गर्दी आहे. इथे नॉनव्हेजसुद्धा भेटतं. छान होती, ठीकठाक होती, खूप भारी पण नाही खूप वाईट पण नाही अशातली होती आणि क्वांटिटी खूप जास्त होती. हां, तर काही जणांची वेस्ट थोडी उरली आणि एक कल्पना मुलीपासून घ्या.